चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा स्थित इन्फंट जीजस हायस्कूलच्या वसतिगृहातील मुलींवर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप होतो आहे. माजी मंत्री तथा मर्दानी महिला आस्था मंचच्या प्रमुख शोभाताई फडणवीस यांनी हा आरोप करत उचित चौकशीची मागणी लावून धरली आहे. अत्याचार झाल्याचा संशय असलेल्या दोनही अल्पवयीन मुली सध्या चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत, त्यामुळे हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या दोन अल्पवयीन मुलींवर उपचार सुरू आहे. या मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप मर्दानी महिला आस्था मंचचा आहे. या मुली इन्फंट जीजस हायस्कूल संचालित राजुरा येथील वसतिगृहातील आहे. सुमारे 130 आदिवासी मुली या वसतिगृहात असून यातील 7-8 मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या मुलींची वारंवार तब्येत बिघडत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले जात होते, मात्र या मुलींची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्यानं या प्रकरणाला वाचा फुटली आहे. मर्दानी महिला आस्था मंचच्या महिला पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आणि या मुलींची भेट घेऊन विचारपूस केली. यात त्यांना गंभीर बाबी निदर्शनास आल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याच्यामुळे असं होते असं म्हटलं, पण जेव्हा डॉक्टरने तपासले तेव्हा त्यांना थोडा डाऊट आले आणि तो डाऊट त्यांना आला तसा आम्हाला आला. त्याचं कारण असं की 6 मुलींना याच्या अगोदर त्यांनी राजुराच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं, खाजगी दवाखान्यात. वास्तविक पाहता सरकारी दवाखान्यात त्यांनी ॲडमिट करायला पाहिजे 6 मुलींना आणि त्यांना डिस्चार्ज पण द्यायला. आणि ह्या 2 मुली मला असं वाटते जास्तीच्या आजारी असल्यामुळे त्यांना इथे आणलं. परंतु एकजण असं सहज बोलून गेला की बा 18 मुलींवर हा प्रकार झाला. आता त्या शाळेमध्ये नुसत्याच मुली नाही आहे, मुलं आणि मुली आहे. मग मुलं आणि मुली आहे तर मुलांना चक्कर नाही आली, एकाही मुलाला काही झालं नाही, फक्त मुलींनाच का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं असं की मला इथे जो उपअधीक्षक आहे त्याचं काय नाव विरुळकर, तो मला डाऊटफुल वाटला कारण तो इथे खूप मुजरी करत होता. आणि ती ठाकरे म्हणून जी आहे ती म्हणाली मी वार्डन आहे, मी रात्रंदिवस या मुलींमध्ये राहते. मग रात्रंदिवस मुलींमध्ये राहणाऱ्या बाईला या मुलींमध्ये असलेले बिघाड कसे लक्षात येणार किंवा त्यांच्यावर झालेले अत्याचार हे कसे लक्षात येणार, त्यामुळे या दोघांवरही दोघांची चौकशी करावी आणि खऱ्या अर्थाने ह्या केसचा मोठ्या प्रमाणात उलगडा व्हावा. आणि 18 असो की 6 असो की 1 असो, मुलगी आपली आहे की कुणाची असली तरी शेवटी स्त्री जात म्हणून ती माझी मुलगी आहे. आणि म्हणून सरकारला मी निवेदन देणार आहे की याचा सखोल चौकशी करा आणि जे गुन्हेगार असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा. आणि इतके दिवस या लोकांना 6 तारखेला ॲडमिट केलं याचा अर्थ आधी काहीतरी गडबड झालेली आहे, त्यामुळे याची पूर्ण चौकशी करून या शाळेवरही कारवाई व्हावी, मुलींच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केले त्यांच्यावरही कारवाई व्हावी आणि ताबडतोब याचा निकाल पोलीस डिपार्टमेंटने द्यावा ही आमची मागणी. बोलायला जायला म्हणजे त्या म्हणाला वय लहान आहे त्यांचे, एकीचं 9 आहे 11 असे 11 नाही आहे, कमी 8 वर्ष 9 वर्ष आहे. आणि त्या मुलींना एवढंच माहिती आहे की त्यांना चक्कर येते, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांना काही आठवत ते तर मग सांगू, कारण आहे अन्याय झाला आहे मुलींवर एवढं नाही ते सत्ता चौकशीमध्ये येईलच. ह्याच्यात ताळाबेरा आहे एवढं 100% मला मान्य आहे. इन्फंट जीजस कॉन्व्हेंट हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांचं आहे, त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. शोभाताई फडणवीस यांनी सांगितल्यानुसार या मुलींना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केला जात होता, त्यामुळे बेशुद्धावस्थेत घडलेल्या अत्याचाराबद्दल या मुलींना काहीच माहिती नाही, अत्याचार कोणी केला हेही त्यांना माहिती नाही, त्यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. मर्दानी महिला आस्था मंचच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन शाळेला भेट देत अधिक चौकशी सुरू केली. यावेळी त्यांनी चौकशी सुरू असल्याचं सांगत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला, तर दुसरीकडे संस्था प्रमुखांनी या प्रकरणी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. या शाळेतील 2 मुलींवर अत्याचाराची बाब सध्या समोर आली आहे. असं असलं तरी यापेक्षा अधिक मुलींवर अत्याचार झाल्याची शक्यता व्यक्त होत असून हे जर सत्य असेल तर हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येते. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून या तपासात अधिक काय निष्पन्न होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. आम्हाला याची काही कल्पना नव्हती, परंतु त्या मुली भरती झाल्यानंतर काल किंवा परवा आम्हाला असं कळलं की त्या मुलीच्या एका मुलीच्या युनिवर सूज आहे, तर त्यामुळे डॉक्टरला असं वाटून राहिलं की बा
आणि मुली एक मुलगी 9 वर्षाची एक मुलगी 10 वर्षाची काहीतरी आहे एक मुलगी 5वी निघती 30 वर्ग त्यांचे आई वडील त्यांच्यासोबत आहे ट्रीटमेंटसाठी पूर्ण सहकार्य चालू आहे पोलिसला कोणतरी तक्रार केली की बा या मुलीवर असं बलात्कार वगैरे झाला तर आम्ही सुद्धा मामाला पोलिसचा फोन आला एसपी साहेबांचं माझं बोलणं झालं की म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं की सविस्तर चौकशी करा आमच्यापैकी कोणी कर्मचारी दोषी असेल त्याला शिक्षा करा किंवा जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि हा कायद्याला आणि या सगळ्या गोष्टीला संस्थेचा अध्यक्ष आणि संस्थेचं पूर्ण समर्थन राहील 12 तारखेला शाळेच्या परीक्षा पूर्ण झाल्या म्हणजे कालच परंतु हे विद्यार्थी आजारी असल्यामुळे मागील 5-7 दिवसापासून 8 दिवसापासून शासकीय दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे त्यांच्या पालकांना हे सांगण्यात आलं होतं का त्यांचे पालक त्यांच्यासोबतच आहे